शरद जोशी हे नाव जरी उच्चारलं तरी एक आतला जो परस्परांशी असलेलं जे एक नातं होतं ते पुन्हा पुन्हा आठवायला लागतं. आणि मग नंतर असं वाटतं की खरंच ह्या म्हणजे जो माणूस इतका मोठा विचार इतक्या मोठ्या समुदायाला देऊन गेला त्याचं त्या अर्थानं जाणं ह्याला आपण जाणं म्हणावं का? माझं मन तयार होत नाही. आणि मला त्या पुढं जाऊन जेव्हा कधीही कोणत्याही मनाच्या अवस्थेमध्ये जेव्हा मी अंगारमाळा वाचतो त्यांचं इतरही काही वाचतो आणि त्याच्यातून मग जे बळ मिळतं त्याच्यातून जी प्रेरणा मिळती त्याच्यातून जे चैतन्य मिळतं आणि मग असं वाटायला लागतं की ज्याचा श्वास फुलत नाही अंगारमाळा वाचल्यानंतर किंवा शरद जोशी हे नाव घेतल्यानंतर शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावल्यानंतर ज्याची छाती आणखीन अशी चौडी होत नाही त्यांच्या नुसतं नाव घेण्यानं सुद्धा ज्याचा आत्मविश्वास जागा होत नाही असा माणूस शेतकरी असू शकत नाही. शरद जोशी हे नाव घेतल्यानंतर ज्याच्या अंगामध्ये चैतन्य येतं तोच खरा शेतकरी आणि अंगारमाळा वाचून ज्याच्यामध्ये असं बळ येतं तो जिवंत शेतकरी. इतकं मोठं काम शरद जोशींनी केलं. आता द्वादशी वार सरांनी फार चांगलं सांगितलं की आपल्या साहित्य विश्वाचा हा करंटपणा आहे. त्यांचं नशीब फुटकं की त्यांनी शरद जोशींना लेखक म्हणून स्वीकारलं नाही. कोणत्याही साहित्य संमेलनाचं अखिल भारतीय संमेलनाचं अध्यक्ष होण्याची योग्यता अनेकदा अध्यक्ष होण्याची योग्यता शरद जोशींच्या लेखणीमध्ये होती. मला तर अनेकदा असं वाटतं की एकीकडं श्यामच्या आई या पुस्तकाचं जे स्थान आहे तेच दुसरीकडं अंगारमाळाचं आहे. श्यामची आई स्थितप्रज्ञतेनं आपण वाचू शकत नाही आणि अंगारमाळा सुद्धा आपण स्थितप्रज्ञपणे कुठल्याही मनामध्ये भावना न येता डोळ्यातनं अश्रूचे दोन थेंब न येता वाचू शकत नाही. इतकी त्यांच्या लेखणीची अफाट आणि जबरदस्त अशी ताकद आहे. आता अर्थात एक गोष्ट ही आहेच की शरद जोशींच्या लेखणीचा त्यांच्या विचारांना तर साहित्य विश्वानं समजा जरी त्यांच्याकडे पाठ फिरवली असली तरी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी अशी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून दाखवली की सगळ्या जगानं तोंडात आश्चर्यानं बोट घातली. पण साहित्य विश्वाचं हे जे करंटेपण आहे हा जो अल्पदृष्टी त्यांची जी आहे ती फक्त शरद जोशींच्याच बाबतीमध्ये होती असं नाही आहे. महात्मा फुले जेव्हा लिहित होते तेव्हा त्यांच्या लिखाणाचं असं स्वागत त्यावेळेला तर कुठं केलं गेलं होतं. डॉक्टर आंबेडकर जेव्हा लिहित होते तेव्हा त्यांच्या लिखाणाचं तरी कुठं असं केलं गेलं होतं. समाजाचे डोळे नंतर उघडले ज्या अनुयायांनी नंतर त्यांच्या विचारांची धुरा आणखी समर्थपणानं लोकांच्या पुढे नेऊन ठेवली त्याच्यातून ते डोळे उघडले आणि नंतर आंबेडकरवादी विचार फार सशक्तपणानं समाजाच्या पुढे गेला लोकांपुढे गेला. आणि माझी खात्री आहे आणि बिलकुल 100% खात्री आहे की शरद जोशींच्या साहित्याकडं समाजानं आत्ताच्या समाजानं जरी दुर्लक्ष केलं असलं तरी त्यांचे अनुयायी म्हणवणारे त्यांच्या विचाराच्या शिदोरीवर ज्यांचा पिंड पोचला गेलेला आहे असे आत्ताचे नवे तरुण लेखक कवी हे इतक्या सशक्तपणाने या पुढच्या काळामध्ये लिहितील की मुख्य प्रवाहाला ह्या प्रवाहाची दखल घ्यावीच लागेल आशावादी भूमिकेतून जर बघायचं ठरवलं तर मुख्य प्रवाह हाच जो प्रवाह आहे हा साहित्याचा मुख्य प्रवाह होईल. ज्याचा वर्ध्याच्या पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना किंवा त्याच्यामध्ये जे भाषण शरद जोशींनी केलं होतं ज्याच्याबद्दलचा उल्लेख मगाशी गंगाधर मुटेंनी केला
की त्यांचं एकूण साहित्यातल्या शेतीविषयक ज्या लिखाण ज्या पद्धतीचं केलं गेलं त्याच्याबद्दल त्यांचे तीव्र आक्षेप होते, जे अत्यंत रास्त होते. त्याच त्याच प्रतिमा वापरून शेतीचं एक असं लोभस गोंडस चित्र निर्माण करणं हे अपवाद वगळला तर बाकी बहुसंख्य शेतकऱ्यांची जी मुलं लेखक झाली त्यांनीही ते करण्यात धन्यता मानली. शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यातले, त्यांच्या रोजच्या संघर्षातले, त्यांच्या जगण्या मरण्यातले, त्यांच्या जीवनातले अनेक असे प्रसंग जे कधी समाजासमोर येऊच दिले नाहीत, त्यांनी मांडलेच नाहीत. खेड्यामधले घर कौलारू वगैरे अशी एक गोंडस वर्णन करणारं काव्यही त्याच काळात आलं, बाकीही कादंबऱ्याही त्याच पद्धतीच्या अपवाद आहे त्याला अर्थातच. पण तो कधी म्हणजे जसं राजकारण्यांच्या मुला शेतकऱ्यांच्या मुलांनी राजकारणात आल्यानंतर जसं काहीतरी शेतकऱ्यांसाठी करणं अपेक्षित होतं पण त्यांनी ते केलं नाही, उलट कोराडीचा दांडा गोरताच काळ तशी त्यांची अवस्था झाली. काही अंशी शेतकऱ्यांच्या मुलांनीही जेव्हा ते लिहायला लागले तेव्हा त्यांची भूमिका नीट पार पाडली नाही, हे वास्तव आहे. ते कटू असलं तरी सुद्धा आपल्याला स्वीकारायला पाहिजे. पण नंतरच्या काळामध्ये याच्यामध्ये बदल व्हावेत आणि ज्या विचारांवर शेतकरी संघटना उभी आहे त्या विचारातला जो धगधगता अंगार आहे त्याच्यावरची राख उडून जाऊन फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जो बधिरपणा शहरी मध्यमवर्गीय वाचकांच्या किंवा लोकांच्या मनामध्ये आहे तो दूर करण्यापुरतं या साहित्याचा उपयोग न होता तो जो अंगार आहे तो पुन्हा प्रज्वलित करायला ह्या नव्या साहित्यानं मदत करावी अशा प्रकारची जी अपेक्षा शरद जोशींनी त्यावेळेला व्यक्त केली होती त्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये, ती ही जी पुस्तकं आज प्रसिद्ध झालेली आहेत त्याच्यातल्या जरी कविता आपण बघितल्या तरी आपल्या लक्षात येईल की ते त्या दिशेनं चाललेलं आहे. जेव्हा असा विचार करतो की ज्यांनी शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतल्यानंतर त्यांची सगळी दुःख सांगीवांगीने प्रत्यक्ष अनुभवलेली आहेत त्यांना सुद्धा ते लिहिते झाल्यानंतर ती लिहावी तशी का वाटलं नसेल, मला असं वाटतं त्याचं एक कारण त्यावेळची जी काही मध्यमवर्गीय शहरी असे जे वाचक होते त्यांचा कदाचित विचार जास्त डोक्यामध्ये असेल. समीक्षा ही जी होती ती अशाच प्रकारच्या पुस्तकांची किंवा अशाच प्रकारच्या लेखन प्रकाराची होत होती ते कदाचित कारण असेल. तिसरं कारण माध्यम किंवा प्रकाशन संस्था यांचा या वास्तवाशी काही संबंधच नव्हता. मगाशी द्वादशीवार सर असं म्हणाले की हे साध्य आहे, असेल साध्य आहे, ह्या साध्यातला हातात घेऊन हिचाच तलवारीसारखा वापर करून आपल्याला पुढे जाता येईल आणि आपण पुढे जायला पाहिजे आणि त्या दिशेनं सगळं जाईल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. खरं तर ग्लोबलायझेशनचे जे फायदे बाकी सगळ्यांना होतात तो फक्त एकच वर्ग या देशामधला असा आहे की ज्याला त्याचे फायदे कसे मिळणार नाहीत याच्यासाठी सगळ्या व्यवस्था शेतकऱ्यांचे तथाकथित पुत्र असे एकत्र येऊन ते मिळणार नाही त्याची खबरदारी घेतात. आणि त्याच्यातला मगाशी कुणीतरी चटक सरांनी उल्लेख केला की महागाई महागाई म्हणजे अन्नधान्याचे भाव जरासे वाढले की महागाईची हाकाटी पिटली जाते, महागाईच्या नावानं बोंब मारली जाते. 1973 आणि 2015 आपण जर तुलना केली तर म्हणजे जो कोणी ते आकडे बघेल त्याची मान लाजेनं खाली जाईल अशी स्थिती आहे. 73 मध्ये ज्वारीचा क्विंटलचा दर होता 200 रुपये, आज काय आहे 1600 रुपये, 1800 रुपये, वाढ किती झाली. गव्हाचा दर 73 मध्ये होता 400 रुपये, आज आहे 1800 ते 2100 रुपये, वाढ किती झाली 4.5 ते 5 पट. तांदूळ त्यावेळेला होता 600 रुपये, आज आहे 3000 ते 3500, ते आणखी समजा अगदी बासमती घेतला तर 7500 वगैरे, वाढ किती झाली 5 पट. पेट्रोल 73 साली होतं
3 रुपये, आज आहे 67 रुपये, वाढ किती झाली 22 पट. डिझेल त्यावेळेला होतो 2 रुपये, आज किती आहे 54 ते 58 रुपये, वाढ किती झाली 57 पट. सोनं त्यावेळेला होतं 400 रुपये तोळा, आज आहे 30,000 रुपये तोळा, वाढ किती झाली 75 पट. जे शिपाई होते सरकारी ऑफिसांमध्ये त्यांचा पगार काढायला किती होता 175 रुपये, आज किती आहे 15,000 रुपये, वाढ किती झाली 85 पट. कनिष्ठ कारकून पगार त्यावेळेला होता 225 रुपये, आज किती आहे 20,000 रुपये, वाढ किती आहे 88 पट. सिनियर प्राध्यापक त्यावेळेला पगार किती होता 600 रुपये, आज किती आहे 1,25,000, वाढ किती आहे 208 पट. म्हणजे ज्याच्यावर, ज्याला आपण बळीराजा, पोशिंदा, अन्नदाता अशी गोंडस नावं घेऊन आपण नुसतं शब्दांच्या आरत्या ओवाळतो, त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या जीवनमरणाचा जो प्रश्न आहे तो शेतीमाल आणि शेतीमालाचे दर याचे भाव ह्या गेल्या 40 वर्षामध्ये किती वाढले, ते जास्तीत जास्त 8 ते 10 पट. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कमीत कमी पैसे खर्च कशावर होतात, ते अन्नधान्यावर, रोजच्या खाण्यावर. जास्त कुठं खर्च होतात, पेट्रोल, मोबाईल, फ्रीज, प्लाझ्मा घेतला की आणखीन कुठला तरी मोठा टीव्ही लागतो, ही गाडी घेतली की आणखीन मोठी गाडी लागते. त्याचे दर कितीही वाढले, त्याच्या दराचं काहीही झालं तरी त्याच्याबद्दल कुठं हुकच होत नाही. आणि कांद्याचा दर 20 रुपयाचा 50 रुपये झाला की मात्र जणू काही आभार फाटले अशी बोंब मारली जाते. ही जी विसंगती आहे, हे जे वास्तव आहे ह्याच्याबद्दल सगळेजण झोपले, कुणालाही त्याच्याबद्दल, म्हणजे एक शरद जोशी यांनी ही चळवळ सोडल्यानंतर त्याच्याबद्दल सगळे पूर्णपणानं पाठ फिरवून बसले. आज सुद्धा जेव्हा हा प्रश्न येतो स्वामीनाथन आयोगाचा, तुम्ही अहवालाचं काय करता, त्यावेळेला व्यंकय्या नायडू असं सांगतात की एकदा विकासाचा दर 9% होऊ दे मग आम्ही विचार करू. सातवा वेतन आयोग देताना हा विचार नाही करत. हा जो काळ मी 73 चा सांगितला, ही अशी परिस्थिती आहे ज्या वेळेला गावातला 5-10 एकरचा शेतीचा मालक आणि गावातला सरकारी कर्मचारी, एखादा तो अगदी तहसीलदाराच्या लेवलचा, यांचं राहणीमान आणि यांची समाजातली पत जी आहे ती साधारण सारखी होती. या मधल्या काळामध्ये हे जे 208 पट इतका जो त्यांचं वेतन वाढलं गेलं, वाढावंच, सगळ्यांनाच चांगले पैसे मिळाले, हे करतानाही आपल्याकडे असं सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडून बोंब मारली जाते की अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपल्याकडचे हे जे पगार आहेत ते खूप कमी आहेत, त्यांना जरूर अमेरिकेने आणखीन मंगळावर जितका पगार मिळत असेल त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळावा. मुद्दा असा आहे की इथल्या ह्या शेतकऱ्यांचं हे जे वास्तव आहे ह्याचं काय करणार. ह्याची अवस्था जो 8-10 एकरवाला त्यावेळेला समजा अगदी सिनियर का हेड क्लार्कच्या लेवलचा जो शेतकरी होता, त्याची अवस्था आज शिपायाच्या पेक्षा खालच्या थराची झालेली आहे, समाजातलं त्याचं स्थान इतकं खाली गेलेलं आहे, ह्याचं काय करणार आपण. आणि हा जो आजचा प्रश्न आहे, जो आत्महत्या आणि याच्याबद्दल, आधी आतापर्यंत काय म्हणायचे लोक की विदर्भातच शेतकरी आत्महत्या करतात, बाकीच्या ठिकाणी करत नाहीत, आत्महत्याच्या मागची कारणं भलतीच असतात. वास्तव हे आहे की आत्महत्या त्यानं बायकोशी भांडण करून जरी समजा त्याच्यातनं झालं असेल, तरी सुद्धा जर आपण त्या भांडण कशामुळे झालं हे जर बघायला गेलो तर त्याचं मूळ कुठंतरी शेतीच्या प्रश्नामध्येच असतं, हे दुर्दैवी वास्तव आहे. अशा पद्धतीचीच व्यवस्था निर्माण केली गेली आहे की जिथं त्याला ते भाव मिळणारच नाहीत. आणि मग ह्या परिस्थितीतून चहूबाजूने असं ते जंगलामध्ये जसं हकारे पिटत एखाद्या जनावराला इकडून तिकडून चहूबाजूने घेरून अशा अवस्थेत नेलं जातं की मग नंतर त्याचा कडेलोट होण्यापासून काही गत्यंतर उरत नाही, अशा अवस्थेला शेतकरी गेल्यानंतर मग आपण जर त्याला म्हटलं की अरे मग तू
तूच कच्चा दिलाचा होता, तूच कच खाल्ली, म्हणून ह्या वाढतायत. आता तर असं म्हणायला लागलेत की फॅशन झाली आहे. इथपर्यंत निर्णावले पण आपल्यामध्ये आलेलं आहे. तर ह्या ह्या अवस्थेतून बाहेर पडण्याचं एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे. आणि ते काम ही चळवळ करेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. खरं तर मला एक कविता आवडली होती, मी नेटवरच वाचली होती, योगायोगानं ती गंगाधर मुटेंची आहे. त्यातल्या थोड्याशा ओळी वाचतो आणि मी थांबतो. ती योगायोगानं म्हणजे मी लिहून आणली होती, पण ती या पुस्तकामध्ये मला सापडली. आणि ही मला कविता जेव्हा मी वाचली होती तेव्हा ती अशासाठी आवडली होती की शरद जोशींना आपल्या नव्या लेखकांनी कवींनी काय प्रकारे व्यक्त व्हावं असं वाटत होतं त्या प्रकारे या कवितेमध्ये कवी व्यक्त झालाय असं मला वाटलं आणि त्यामुळे मला ती आवडली होती. ती कविता आहे स्वदेशीचे ढोंग धतुरे. एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल, तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत, पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत, एसी मध्ये आपतोस तू सटरम फटरम बेत, तुला दावतो भकास बंजर तू बांधावरती चाल, तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. खते औषधी बीज मजुरी दसपट झाले भाव, वीज किराणा डिझेल डॉक्टर लुटून नेती गाव, अन तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल, तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल. बाकी मी आता जास्त वेळ घेत नाही कारण नंतर एखाद्या कविसंमेलनामध्ये तुम्ही ऐका. शेवटच्या त्याच्या ओळी आहेत. छलकपटाचा नाद सोडून भानावर ये आता, अभय अभय म्हणजे ते स्वतःला म्हणतात, अभय जाहली जर भूमी कन्या मरशील लाथा खाता, तुझी हुशारी अक्कल तज्ञा बेसुरी बेताल. मला असं वाटतं की ह्याच भाषेमध्ये याच पद्धतीनं थनकावून सांगण्याची, गावोगावामध्ये छोट्या छोट्या मोहल्ल्यांमध्ये वस्त्यांमध्ये गल्ल्यांमध्ये बाजारांमध्ये यासारख्या कवितांचंच जलसे होण्याची आज आवश्यकता आहे. ती जेव्हा होईल तेव्हा ही चळवळ आणखी पुढे जाईल.